नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला आपण पाहणार आहोत, आज अर्थमंत्री अजित पवारांनी बजेट सादर केलं. या बजेटमध्ये महिला आणि युवांना काय मिळालं या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अर्थमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर. योजनेसाठी 46,000 कोटींचा निधी देणार. 21 ते 60 वर्षातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार. अजित पवारांची मोठी घोषणा. आर्थिक दुर्बल घटकातील मुलींची फी सरकार भरणार. वार्षिक 8 लाख उत्पन्न मर्यादा. शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100% आर्थिक मदत मिळणार. पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येणार. रिक्षा खरेदीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद. अर्थसंकल्पात गरजू तरुण तरुणींना रोजगाराच्या संधीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर. योजनेत प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन मिळणार. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा. पात्र कुटुंबियांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस. 25 लाख महिलांना लखपती दीदी करणार. अजित पवारांचं वक्तव्य. विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला. 10,000 ऐवजी 20,000 निधी देण्यात येणार. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. सुशिक्षित बेरोजगारांसाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद. बेरोजगार तरुणांना 10,000 अप्रेंटिसशिप दिली जाणार आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना 8 लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबियातल्या मुलींना 100% फी भरण्याचा निर्णय. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा.